Hello everyone, myself is Dr. Reshma Marwadi and today I discuss types of account and rules of accounting. So let's start today's lectures now. Types of account and basic rules for accounting. जे अकाउंट जर आपल्याला व्यवस्थित लिहायचं असेल, अकाउंट मध्ये व्यवस्थित हिशोब लिहून ठेवायचे असेल तर त्या अकाउंटचे प्रकार आणि त्या अकाउंटच्या प्रकाराचे नियम काय आहेत ते आपल्याला चांगले माहिती असणं आवश्यक आहे. तर आज आपण अकाउंटचे नियम आणि अकाउंटचे प्रकार या दोघांविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. लेट्स स्टार्ट. फर्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. अकाउंट क्लासिफाइड इंटू टू कॅटेगरीज. फर्स्ट इज अ पर्सनल अकाउंट अँड सेकंड इज अ इम्पर्सनल अकाउंट. ऑल्सो पर्सनल अकाउंट डिवायडेड इंटू थ्री कॅटेगरीज. Natural persons, second is artificial persons, third is a representative persons. And impersonal account classified into two categories. First is a real account and second is a nominal accounts. This totally आपल्याला हे अकाउंटचे प्रकार अभ्यासाला दिलेले आहेत. तर पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट या दोघांविषयी संपूर्ण माहिती आता आपण पुढे बघूयात. फर्स्ट इज अ पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटला मराठीमध्ये वैयक्तिक खाते म्हणतात. It include the account of persons and group of persons with whom the business deals. म्हणजेच पर्सनल अकाउंट हा एका व्यक्तीशी संबंधित असतो ज्यामध्ये पर्सन्स अँड ग्रुप ऑफ पर्सन्स म्हणजे व्यक्ती आणि व्यक्तींचा समूह यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. अँड ऑल्सो पर्सनल अकाउंट क्लासिफाइड इंटू थ्री कॅटेगरीज. फर्स्ट इज अ नॅचरल पर्सन अकाउंट म्हणजे वैयक्तिक खात्याचे तीन गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे आणि पहिला गट आहे आपल्याकडे नॅचरल पर्सन्स मीन्स निसर्गाने निर्माण केलेली व्यक्ती, नैसर्गिक व्यक्ती. आणि या व्यक्तीविषयी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की इट्स अ ह्युमन बिईंग. मीन्स द टर्म नॅचरल पर्सन्स अकाउंट मीन्स अँड अकाउंट रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग्स. मनुष्य जाती किंवा मनुष्य प्राणी हा नॅचरल पर्सन्स मध्ये येतो. तुम्ही, आम्ही, आपल्या अवतीभोवती असणारे इतर जे मनुष्य आहे ते सर्व नॅचरल पर्सन्स मध्ये कन्सिडर केलेले आहेत. आणि हे नॅचरल पर्सन जर एखादा व्यवहार करत असेल तर त्यांचा व्यवहार हा नॅचरल पर्सन्स म्हणजेच पर्सनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे रेकॉर्ड केला जातो. फॉर एक्झाम्पल सोनाली अकाउंट, रोहित अकाउंट, राहुल अकाउंट एक्सेट्रा. म्हणजे कुठलाही व्यक्ती जर असेल जो नॅचरल पर्सन्स आहे त्याच्यासाठी आपण पर्सनल अकाउंटचा नियम त्या ठिकाणी वापरतो. म्हणजे आपल्या पहिला घटक आपण बघितला नॅचरल पर्सन. आता दुसरा घटक आहे आपल्याकडे आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट, कायदेशीर कृत्रिम व्यक्ती. दिस अकाउंट्स विच इन्क्लूड अकाउंट ऑफ ऑर्गनायझेशन, असोसिएशन, इन्स्टिट्यूशन विच आर रिकॉग्नाइज एज अन आर्टिफिशियल पर्सन्स बाय लॉ इन अ बिझनेस डीलिंग्स. बिझनेस डीलिंग्स म्हणजे व्यवसायाचा व्यवहार आपण एखाद्या ऑर्गनायझेशन सोबत केला, असोसिएशन सोबत केला, इन्स्टिट्यूशन सोबत केला तर त्यांचा हिशोब देखील हा पर्सनल अकाउंट प्रमाणे घेतला जातो. कारण की कुठलीही कंपनी, कुठलीही संस्था ही व्यक्ती म्हणून तिला स्थान प्राप्त झालेलं आहे. अँड आर्टिफिशियल पर्सन्स क्रिएटेड बाय लॉ म्हणजे कायद्याच्या माध्यमातून तिला व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झालेलं आहे. तर ज्या घटकांना कायद्याच्या माध्यमातून व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झालेलं आहे असे घटक आर्टिफिशियल पर्सन्स मध्ये, पर्सनल अकाउंट मध्ये घेतले जातात. फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स क्लब अकाउंट, इन्शुरन्स कंपनी अकाउंट, बँक ऑफ इंडिया, कुठलीही बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया पण आपण फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो. म्हणजे कायद्याच्या माध्यमातून ज्यांना व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झालेलं आहे अशा व्यक्ती आर्टिफिशियल पर्सन्स मध्ये येतात आणि त्यांना आपण पर्सनल अकाउंटचा नियम हिशोब लिहिण्यासाठी किंवा कुठलंही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी वापरत असतो. नंबर नेक्स्ट इज रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. दिस अकाउंट्स रिप्रेझेंट अ सर्टन पर्सन्स ऑर ग्रुप ऑफ पर्सन इन अ बिझनेस डीलिंग्स. अकाउंट रिलेटिंग टू आउटस्टँडिंग अँड प्रिपेअर्ड आयटम्स आर कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. म्हणजे एखादा विशिष्ट व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीचा समूह जर असेल त्या समूहाविषयीचा जो व्यवहार आहे तो व्यवहार व्यवस्थित एका अकाउंटमध्ये लिहिला जातो त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मध्ये म्हणू शकतो. म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मध्ये कुठलाही आउटस्टँडिंग किंवा जो प्रिपेड आयटम्स आहे तो त्या ठिकाणी घेतला जातो. म्हणून फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग अकाउंट, प्रिपेड इन्शुरन्स अकाउंट, इन्कम रिसिव्ड अकाउंट यासारखे उदाहरण आपण यामध्ये देऊ शकतो. म्हणजे आपण तीन घटक बघितले. म्हणजे पर्सनल अकाउंट म्हणजे आपल्याकडे तीन व्यक्ती आहेत. एक आहे नॅचरल पर्सन, सेकंड इज अ
आर्टिफिशियल पर्सन अँड थर्ड इज अ रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. या तिन्ही व्यक्तींसाठी आपण पर्सनल अकाउंटच्या नियमांचा वापर करतो. तर नेमकी पर्सनल अकाउंटचा नियम आहे तरी काय? सो द पर्सन्स रिसिव्हिंग समथिंग इज अ गिव्हन डेबिट अँड द पर्सन्स गिव्हिंग समथिंग इज अ गिव्हन क्रेडिट. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर रक्कम दिली असेल, गिव्हिंग केलेली असेल, तर तो क्रेडिट होतो. अँड समथिंग रिसिव्हिंग, जर त्यांनी काही रक्कम घेतलेली असेल तर तो डेबिट त्या ठिकाणी केला जातो. मीन्स रूल ऑफ द पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. एखाद्या व्यक्तीने काही रक्कम रिसिव्ह केली असेल तर तो नियमाप्रमाणे डेबिट बनतो. आणि जर एखाद्या व्यक्तीने काही रक्कम एखाद्याला दिली असेल, त्याने पैसे त्याच्याकडून निघून गेले असतील, त्याने गिव्हिंग केलेली अमाऊंट आहे, तर अशा व्यवहाराला क्रेडिट म्हणून आपण रेकॉर्ड करत असतो. फॉर एक्झाम्पल, ए नावाच्या व्यक्तीने कॅश रिसिव्ह केली म्हणजे ए नावाच्या व्यक्तीचं अकाउंट डेबिट झालं. आणि ए नावाच्या व्यक्तीने कॅश गिव्हिंग केली असेल तर ए नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी क्रेडिट होईल. म्हणजे व्यवहार हा रिसिव्हिंग आणि गिव्हिंग वरती डिपेंड आहे. जर रिसिव्हिंग असेल तर पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे आपल्याला तो पर्सन्स डेबिट करायचा आहे. आणि जर त्याने गिव्हिंग अमाऊंट असेल तर रिअल पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे तो आपल्याला त्या ठिकाणी क्रेडिट करायचा आहे. सेकंड टाइप इज अ रिअल अकाउंट. रिअल अकाउंटला मराठीमध्ये संपत्ती खाते किंवा वास्तविक खाते देखील म्हणतात. द अकाउंट विच डिनोट्स एनी थिंग्स, आर्टिकल्स ऑर कमोडिटीज विच इज विजेबल अँड टँजिबल इज कॉल्ड अ रिअल अकाउंट. व्यवसायामध्ये आपण वेगवेगळ्या संपत्ती वापरतो, मग त्या संपत्तीविषयीचा हिशोब हा रिअल अकाउंट्समध्ये आपण रिअल अकाउंटच्या माध्यमातून लिहित असतो. म्हणजे व्यवसायामध्ये असलेला कुठलाही आर्टिकल्स, कुठलीही थिंग्स, कुठलीही कमोडिटी जर ती टँजिबल पोझिशन्समध्ये असेल, विजिबल पोझिशन्समध्ये असेल, तर ती रिअल अकाउंटमध्ये कन्सिडर केली जाते. मग रिअल अकाउंट्सलाही पुढे दोन भागांमध्ये क्लासिफाईड केले. फर्स्ट इज अ टँजिबल रिअल अकाउंट अँड सेकंड इज अ इनटँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल रिअल अकाउंट मीन्स those assets which can seen, which can touch and also they have a physical existence, it's called a tangible asset. म्हणजेच व्यवसायामध्ये वेगवेगळ्या संपत्ती असतात, ज्या संपत्ती डोळ्यांना दिसतात, ज्या संपत्तींना आपण स्पर्श करू शकतो आणि ज्याचं भौतिक अस्तित्व आपल्याला दिसतं, जाणवतं, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, अशा प्रकारच्या संपत्ती या टँजिबल्स मध्ये येतात. मग उदाहरणार्थ कॅश म्हणजे रोख रक्कम, गुड्स म्हणजे माल, मशिनरी म्हणजे यंत्रसामग्री आणि बिल्डिंग म्हणजे इमारत. तर उदाहरणार्थ जर आपण बिल्डिंग घेतलं तर बिल्डिंग ही आपल्याला डोळ्याने दिसू शकते, तिला आपण स्पर्श करू शकतो आणि बिल्डिंगचं अस्तित्व आपल्याला दिसतं, म्हणून ती टँजिबल असेट आहे. आणि सेकंड इज अ इनटँजिबल रिअल अकाउंट. इनटँजिबल रिअल अकाउंट मीन्स दोज असेट्स विच कॅन नॉट सीन, विच कॅन नॉट रिलाय सॉरी विच कॅन नॉट सीन, विच कॅन नॉट टच, ओनली वी कॅन रिलाइज, इट्स कॉल्ड अ टँजिबल असेट. जी संपत्ती आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, जिला आपण स्पर्श करू शकत नाही, फक्त त्या संपत्तीची आपल्याला जाणीव होते, अशा संपत्तींना आपण इंटॅन्जिबल्स म्हणत असतो. म्हणजे अस्पृश्य संपत्ती असे म्हणतात मराठीमध्ये. तर आपल्याकडे इंटॅन्जिबल असे चार प्रकारचे आहेत, गुडविल अकाउंट, पेटेंट अकाउंट, कॉपीराईट अकाउंट आणि ट्रेडमार्क अकाउंट. या चारही संपत्ती व्यवसायासाठी खूप महत्वाच्या असतात, परंतु त्या व्यवसायामध्ये आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ आपण ट्रेडमार्क घेतला तर ट्रेडमार्कला मराठीमध्ये व्यापारी चिन्ह म्हणतात. व्यवसायासाठी व्यापारी चिन्ह असणं हा व्यवसायाचं मानांकन उंचवणारा घटक असतो. उदाहरणार्थ गोल्ड परचेस करताना आपण गोल्ड वरती ट्रेडमार्क पाहतो, तर गोल्डला ट्रेडमार्क मार्क आहे आपल्याकडे हॉलमार्क. जर त्या गोल्ड वरती हॉलमार्क साइन असेल तर तो प्युअर गोल्ड म्हणून कन्सिडर केला जातो. त्याचप्रमाणे कुठलीही वस्तू खरेदी करताना खाद्यपदार्थांवरती आपण ॲगमार्कचं देखील साइन बघतो. म्हणजे ती वस्तू ही भेसळ युक्त नाही, त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचे इतर घटक समाविष्ट केले नाही, तिची प्युअरिटी त्या ठिकाणी आपल्याला सांगितली जाते त्या ट्रेडमार्कच्या माध्यमातून. म्हणजे ही देखील व्यवसायाची एक संपत्ती आहे. जर व्यवसायाला चांगला ट्रेडमार्क असेल, व्यवसायाचं चांगलं गुडविल, गुडविल म्हणजे ख्याती म्हणजे प्रसिद्धी, पेटेंट म्हणजे एक स्वाधिकार आणि कॉपीराईट म्हणजे लिखाणा संदर्भातला अधिकार, या सगळ्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाही, यांना आपण स्पर्श करू शकत नाही, परंतु त्यांची जाणीव आपल्याला होते आणि व्यवसायासाठी त्या खूप महत्वाच्या असतात. म्हणून दोन्ही पण टँजिबल आणि इनटँजिबल या दोन्ही असेट रिअल अकाउंटमध्ये कन्सिडर केलेल्या आहेत. आता दोन्ही असेट विषयी व्यवहार लिहिण्यासाठी आपण रिअल अकाउंटचा नियम वापरतो. सो असेट एंटरिंग द बिझनेस इज अ गिव्हन डेबिट. जर व्यवसायामध्ये संपत्ती एंटर झाली असेल, म्हणजे व्यवसायामध्ये संपत्तीचा प्रवेश झालेला असेल, तर त्याला डेबिट करायचे. अँड असेट लिव्हिंग द बिझनेस इज गिव्हन अ क्रेडिट. जर व्यवसायातून संपत्ती निघून गेलेली असेल तर संपत्ती खाते आपल्याला क्रेडिट करायचे. सो रूल ऑफ द रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट.
प्रॉपर्टी कम्स इन झाली तर प्रॉपर्टी अकाउंट डेबिट होणार आणि प्रॉपर्टी जर तुमच्याकडून गोज आउट झाली असेल तर त्याला आपण क्रेडिट करणार. मग प्रॉपर्टी कम्स इन होणे म्हणजे काय, तर एखादी संपत्ती तुम्ही खरेदी केली, फॉर एक्झाम्पल मशनरी परचेस केली, मशनरी परचेस केल्यानंतर ती बिझनेस मध्ये एंटर झाली, व्यवसायामध्ये तिचं आगमन झालेलं आहे आणि त्याला आपण मग डेबिट करणार. कारण की रिअल अकाउंटचा रूल आपल्याला सांगतो की जर प्रॉपर्टी कम्स इन झाली तर डेबिट करा, म्हणजे मशनरी अकाउंट आपल्याकडे डेबिट होईल. आणि जर मशनरी आपण सेल केली, मशनरी विक्री केल्यानंतर आपल्याकडून ती प्रॉपर्टी निघून जाते, म्हणजे तिने व्यवसायाला सोडलेला आहे, मीन्स गोज आउट. सो क्रेडिट, म्हणजे जर रिअल अकाउंट मध्ये रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे प्रॉपर्टी आपण सेल केल्यामुळे ती क्रेडिट करणार, म्हणजे मशनरी सेल केली असेल तर त्याला आपण बिझनेसमध्ये एंट्री केलेली, सॉरी मशनरी जर आपण परचेस केली असेल तर तिला बिझनेसमध्ये एंट्री मिळालेली आहे म्हणून नियमाप्रमाणे मशनरी अकाउंट डेबिट होणार. आणि जर मशनरी आपण सोल्ड केली असेल तर नियमाप्रमाणे ती निघून गेलेली आहे म्हणून क्रेडिट होणार. अशा पद्धतीने रिअल अकाउंट हा असेटसाठी वापरला जातो. तिसरा प्रकार आहे आपल्याकडे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटला मराठीमध्ये नामधारी खाते म्हणतात. द अकाउंट ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड इन्कम अँड गेन्स आर कॉल्ड नॉमिनल अकाउंट. व्यवसायामध्ये आपण पर्सन्स बघितला सुरुवातीला की एखादा पर्सन जर असेल तर त्याच्यासाठी पर्सनल अकाउंट वापरा, संपत्तीचा हिशोब असेल त्यासाठी रिअल अकाउंट वापरा. आता व्यवसायामध्ये घटक उरला एक्सपेन्सेस लॉसेस इन्कम अँड गेन, यांना रेकॉर्ड करण्यासाठी नॉमिनल अकाउंटच्या नियमाचा वापर केला जातो. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये खर्च, उत्पन्न, नुकसान, मिळकती यासारख्या घटकांचा समावेश केला जातो. फॉर एक्झाम्पल रेंट पेड, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड एक्सेट्रा. मग रेंट पेड केले म्हणजे आपण भाडे दिलेले आहे तो आपला खर्च आहे, मग तो नॉमिनल मध्ये येणार. इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज मिळालेला आहे तो आपला इन्कम आहे म्हणून तो नॉमिनल मध्ये येणार. म्हणजे कुठलाही प्रकारचा जर खर्च किंवा उत्पन्न जर आपल्याकडे असेल, इन्कम ऑर एक्सपेन्सेस, तो आपल्याला नॉमिनल मध्ये कन्सिडर करायचा आहे. सो रूल ऑफ द नॉमिनल अकाउंट, अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड अँड अकाउंट्स ऑफ इन्कम अँड प्रॉफिट्स आर क्रेडिटेड. म्हणजे व्यवसायामध्ये जर आपण एखादा खर्च केला असेल, व्यवसायाला जर एखादं नुकसान झालेलं असेल तर ते नुकसान खाते किंवा तो एक्सपेन्सेस त्या ठिकाणी अकाउंटच्या डेबिटला लिहावा लागेल, त्यांच्या अकाउंटच्या डेबिटला. अँड अकाउंट्स ऑफ इन्कम अँड प्रॉफिट्स आर क्रेडिटेड, व्यवसायामध्ये जर काही उत्पन्न किंवा नफा प्राप्त झालेला असेल तर तो त्या अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड केला जातो. म्हणून नॉमिनल अकाउंटचा रूल काय म्हणतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे व्यवसायामधला कुठलाही खर्च असेल, व्यवसायाचं कुठलंही नुकसान असेल तर ते डेबिट होणार आणि व्यवसायाचं इन्कम किंवा गेन्स असेल तर ती नियमाप्रमाणे क्रेडिट होणार. अशा पद्धतीने आपण तीन अकाउंट बघितलेत, पर्सनल अकाउंट, त्याच्यानंतर पाहिलं आपण रिअल अकाउंट आणि आता बघितलं आपण नॉमिनल अकाउंट. या तिन्ही नियमांचा वापर करून आपण बुक्स ऑफ अकाउंटिंग मध्ये चांगल्या पद्धतीने हिशोब लिहू शकतो. आता अकाउंट्स बघितले, अकाउंटचे रूल बघितले, आता वापर कशा पद्धतीने केला जातो तो आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल मशनरी परचेस ऑन कॅश, एखादी मशनरी तुम्ही कॅश वरती खरेदी केली, मग आता या ट्रान्झॅक्शन्सला बुक्स ऑफ अकाउंट मध्ये तुम्हाला रेकॉर्ड करायचे, मग त्यासाठी जर्नल एंट्री प्रिपेअर करावी लागेल आणि मग जर्नलच्या माध्यमातून तुम्ही लेजर अकाउंटला त्याला ट्रान्सफर करू शकतात. मग मशनरी परचेस ऑन कॅश या ट्रान्झॅक्शन्स मध्ये दोन अकाउंट आहेत, मग ते दोन अकाउंट आपल्याला अगोदर शोधायचे आहेत की व्यवहार काय झाला की मशनरी परचेस केली, मीन्स मशनरी अकाउंट आपल्याकडे घेतला आणि त्याच्यानंतर परचेस करण्यासाठी आपण कॅश दिलेली आहे, म्हणजे सेकंड अकाउंट आपल्याकडे कॅश अकाउंट आला. मग दोन अकाउंट व्हेरीफाय केल्यानंतर क्लासिफिकेशन पुढे आपण करूयात की मशनरी बिझनेस मध्ये प्रॉफिट आहे म्हणजे असेट आहे, म्हणजे मशनरी असेट आहे. असेट साठी कुठला टाइपच आहे, तर असेट रिअल अकाउंट मध्ये आहे. मग आपण नेक्स्ट टॉपिक घेतला की ती रिअल अकाउंट मध्ये आहे. मग रिअल अकाउंटचा रूल आपण या प्रॉपर्टी साठी वापरणार. मशनरी परचेस केली, परचेस केली म्हणजे बिझनेस मध्ये कन्सिन झाली. रिअल अकाउंटचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, कम्स इन असेल तर डेबिट करा, म्हणजे मशनरी कम्स इन झाल्यामुळे ती या ठिकाणी आपण डेबिट केली. त्याच्यानंतर सेकंड अकाउंट या ठिकाणी सापडला की कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंट त्याची संपत्ती म्हणजे असेट आहे, असेट साठी रिअल अकाउंट आहे. मग रिअल अकाउंटचा नियम आपण बघणार, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्याकडे कॅश कम्स इन नाही झाली, बिझनेस मध्ये मशनरी परचेस केल्यामुळे कॅश गोज आउट झाले आहे, म्हणजे म्हणजे या मशनरी डेबिट झाला आणि कॅश अकाउंट क्रेडिट झाला. सो एंट्री मशनरी अकाउंट डेबिट अकाउंट, म्हणजे जर्नल एंट्री तयार करण्यासाठी अगोदर आपल्याला अकाउंट ओळखायचे की त्या ट्रान्झॅक्शन मध्ये नेमके किती अकाउंट आलेत, मग तो अकाउंट कुठल्या प्रकारामध्ये जातो, मग त्या प्रकाराच्या नियमाप्रमाणे तो डेबिट होतो का क्रेडिट होतो हे अगोदर ओळखायचंय आणि त्याच्यानंतर आपण जर्नल एंट्री तयार करू शकतो. अनदर सेकंड एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी बिल पेड.
इलेक्ट्रिसिटी बिल पेड केला म्हणजे खर्च झाला आपला आहे, लाईट बिल आपण दिलेला आहे तर आपला खर्च आहे. मग या ट्रान्झॅक्शन मध्ये कोण अकाउंट कुठले आले, खर्च केला इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट आपल्याकडे बनला. नंतर पेड केला म्हणजे कॅश आपण दिलेली आहे, म्हणजे सेकंड अकाउंट आपल्याकडे कॅश आलेला आहे. मग दोन अकाउंट काय केल्यानंतर आताच क्लासिफिकेशन आपण इलेक्ट्रिसिटी अकाउंट हा एक्सपेन्सेस आहे. मग एक्सपेन्सेस कुठल्या टाइप्स मध्ये जातो, तर एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंट मध्ये जातो. मग नॉमिनल अकाउंटचा नियम बघायचा की नॉमिनल अकाउंटच्या नियमामध्ये एक्सपेन्सेस डेबिट आहे का क्रेडिट. नॉमिनल अकाउंटच्या नियमामध्ये एक्सपेन्सेस हा डेबिट केला आहे, म्हणजे आपण या इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंटला डेबिट करणार. नंतर कॅश, कॅश ही आपल्या व्यवसायाची प्रॉपर्टी आहे, असेट आहे, आणि प्रॉपर्टी आणि असेट साठी रिअल अकाउंट वापरतात. मग रिअल अकाउंट आपण घेतला, मग रिअल अकाउंटचा रूल बघायचा, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग या ठिकाणी कॅश गोज आउट झालेली आहे, म्हणजे कॅश अकाउंट आपल्याकडे क्रेडिट झालेला आहे. अशा पद्धतीने आपण दोन अकाउंट अगोदर ओळखले, त्याचं वर्गीकरण केलं, त्याचे प्रकार ओळखलेत, आणि प्रकाराप्रमाणे अकाउंटचे नियम आपण त्या ठिकाणी डेबिट क्रेडिट साठी घेतले. मग डेबिट कळालं, क्रेडिट कळालं, मग आता एंट्री. इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट डेबिट झाला आणि अकाउंट क्रेडिट झाला, म्हणजे जनरल एंट्री आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट डेबिट टू क्रेडिट अकाउंट. अशा पद्धतीने ही एंट्री आपण तयार केली. म्हणजे तुम्हाला कुठलाही व्यवहार जर दिलेला असेल तर प्रत्येक व्यवहाराला तुम्हाला नीट ओळखायचंय, त्याच्यातले अकाउंट ओळखायचे आहेत, आणि त्याच्याप्रमाणे त्याचं वर्गीकरण करून नेमकी तो कुठल्या गटामध्ये आहे हे ओळखल्यानंतर त्याची जनरल एंट्री तुम्ही तयार करू शकतात. म्हणून रिअल, म्हणून पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट, तिन्ही अकाउंटचे नियम आणि तिन्ही अकाउंट मध्ये काय कन्सिडर केलेलं आहे. मग पर्सनल अकाउंट मध्ये वन्स एकदा आपण पुन्हा डिस्कशन करूयात की पर्सनल अकाउंट मध्ये व्यक्ती येतो, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा व्यवहार असेल तर लक्षात ठेवायचं की आपण पर्सनल अकाउंटचा नियम वापरणार. जर आपण संपत्ती विषयीचा हिशोब घेणार असेल तर संपत्तीसाठी रिअल अकाउंट आपल्याला वापरायचंय. मग संपत्तीचे दोन्ही आले, टँजिबल असो किंवा इनटँजिबल प्रॉपर्टी असो. आणि तिसरा बघितला एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स याच्याविषयी जर आपण काही हिशोब लिहिणार असेल तर त्याच्यासाठी कंपल्सरी नॉमिनल अकाउंट आपल्याला वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग नियमाप्रमाणे तो डेबिट होतो का क्रेडिट होतो हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखून एंट्री प्रिपेअर करता येऊ शकते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तुम्हाला या संदर्भातल्या डाऊट्स असेल ते समजून सांगितल्यामुळे चांगल्या पद्धतीने समजलंही असेल. Hope today's lectures you understand. जर तुम्हाला हे लेक्चर चांगल्या पद्धतीने समजलं असेल तर त्याला नक्की लाईक करा. त्याच्यानंतर ही जी सोप्या भाषेमध्ये मांडलेली माहिती आहे ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही त्याला शेअर करा. ऑल्सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनल्स वरती तुम्हाला वेगवेगळ्या माहिती सांगितल्या जाईल. फॉर एक्झाम्पल, मग फायनान्शियल अकाउंट असेल, मॅनेजमेंट अकाउंट असेल, त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग, ऍडव्हान्स अकाउंटिंग, कॉमर्स मध्ये करिअरचे ऑप्शन्स आपल्याकडे वेगवेगळे अवेलेबल होतात. या संदर्भातल्या सगळ्या माहिती तुमच्यापर्यंत या चॅनल्सद्वारे पोहोचवल्या जातील. अकाउंटिंगच्या खूप साऱ्या संकल्पना सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजून दिल्या जातील. सो शेअर, लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल, अँड थँक्यू.